त्याच गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी सँडविच करणार आहोत. आपण सँडविचचे बरेच प्रकार बघितले, आज जरा नवीन प्रकारचं सँडविच करणार आहोत, ओपन सँडविच. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते इथे मी मिक्सिंग बाउल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा एक कप कांदा घेतला आहे, एक बारीक चिरून तो घालूया. एक टॅमॅटो घेतला आहे त्याच आकाराचा. इथे अर्धा वाटी गाजर घेतलं आहे. एक सिमला मिरची आहे, ती पण बारीक चिरून घेतली, ती पण त्याच्यात टाकूया. इथे मी चीज घेतलं आहे थोडंसं किसून, एक वाटी भरूनच आहे, ते पण आपण त्याच्यात टाकूया. त्यानंतर ही शेजवान चटणी आहे, ती घालूया त्याच्यात. थोडासा रेड चिली सॉस टाकूया आणि 2 चमचे टोमॅटो सॉस टाकूया. हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतले 4, त्याला आपण बटर लावून घेऊया आधी. इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यात आपण आधी ब्रेड आपले शेकवून घेऊया. ज्या साईडनी बटर लावलं आहे ती साईड खाली करूया आणि दुसऱ्या साईडनी पण बटर लावून घेऊया. हे आपण दोन्ही साईडनी जरा शेकवून घेऊया, म्हणजे आपण त्याच्यावरती स्टफिंग टाकलं की आपला ब्रेड नरम होणार नाही, म्हणून थोडेसे दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचे. इथे मी 4 ब्रेड शेकवून घेतलेत. आता आपण त्याच्यावरती जे आपण स्टफिंग तयार केलं आहे ते आपण त्याच्यावरती टाकूया. हे मी स्टफिंग भरून घेतलं आहे सगळ्यावरती. आता हे पुन्हा आपण थोडंसं गरम करून घेऊया, म्हणजे त्याच्यात आपण चीज टाकला आहे तो मेल्ट होईल. ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं नाही आहे, कारण चीजमध्ये पण मीठ आहे. आपण जे सॉस टाकले शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस, त्याच्यामध्ये मीठ असतं, म्हणून आपण ह्याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे. आता गॅस एकदम स्लो आहे, वरती झाकण ठेवून 1-2-3 मिनटं आपण चांगलं गरम करून घेऊया. वरून थोडंसं आपण मिक्स हब टाकूया. तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं काही हरकत नाही. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल किंवा काळी मिरी पावडर असेल ती टाकलं तरी चालेल. माझ्याकडे मिक्स हब आहे म्हणून मी थोडं थोडं टाकलं. तुम्ही बघू शकताय आपलं चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण ते काढून घेऊया. असे आपले ओपन सँडविच तयार झालेले आहेत, मस्त झालेत, एकदम कुरकुरीत आणि चवीला पण छान झालेत. तुम्ही पण असेच करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.